गुड आफ्टरनून औरंगाबाद सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर जो दिया है तुमच्या सोबत घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी पते की बात मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बऱ्याच जणांना आपल्या आयुष्यात योग्य मार्गदर्शन हे देखील खूप महत्वाचं असतं. आज पते की बात मध्ये आपलं बोलणं होणार आहे मेडिकवर हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन सोनी सर यांच्यासोबत. हॅलो, नमस्कार सर. सर कसे आहात आणि आज संडे आहे, सो कशा पद्धतीने संडे एन्जॉय करताय? संडे आरामात चालू आहे. आज जनरली ओपीडी आणि काही नसतं तर इतर माझ्या हॉबीजला वेळ देण्यासाठी संडेचा एक दिवस असतो. अरे म्हणजे आज निवांत असता अगदी तुम्ही. येस सर. सुरुवातीला आम्हाला मेडिकवर हॉस्पिटल आणि तुम्ही किती वर्ष काम करताय याबद्दल थोडं सांगा ना. मी नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे किडनी स्पेशालिस्ट आहे औरंगाबाद येथे. मी 2009 म्हणजे 11 वर्षापासून काम करत आहे. मेडिकवर हॉस्पिटल ही एक युरोपियन चेन आहे, युरोपियन ब्रँड आहे आणि आता औरंगाबाद येथे 1 डिसेंबर 2020 पासून यांनी ऑपरेशन चालू केलेले आहेत, म्हणजे काम करणे चालू केलेले आहे. आणि 1 डिसेंबरपासूनच मी मेडिकवर हॉस्पिटल येथे कन्सल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे किडनी विकारतज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण हे माझं महत्वाचं क्षेत्र आहे, तर त्या विभागाचा विभाग प्रमुख म्हणून रुजू झालो आहोत. सर आता आम्हाला सांगा की किडनी आजारांची नेमकी कारणं काय असतात? बहुतांश किडनी आजार इतर आजारांशी संबंधित असतात. किडनी आजाराचे मुख्य कारण मधुमेह म्हणजे डायबिटीस किंवा उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर आणि किडनी स्टोन ज्याला आपण मुतखडा असं म्हणतो हे आहेत. याशिवाय विविध प्रकारचे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस ही एक मेडिकल टर्म आहे. अनावश्यक औषधांचे सेवन, विशेष करून पेनकिलर गोळ्या, वारंवार होणारी लघवीची जंतुबाधा म्हणजे इन्फेक्शन आणि काही अनुवांशिक आजार जसे एडीपी कडी, अशा विविध कारणांनी किडनी आजार होतात. किडनी आजार मुख्यतः 2 प्रकारचे असतात, अक्यूट म्हणजे तात्पुरते आणि क्रोनिक म्हणजे कायमस्वरूप. तात्पुरत्याचा अर्थच असा आहे की हे आजार पूर्णपणे बरे होतात, म्हणजे एखाद्या किडनी रुग्णाला जर अक्यूट आजार असेल आणि त्याला डायलिसिस जरी लागले तरी ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. पते की बात मध्ये आज आपलं बोलणं होत आहे मेडिकवर हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन सोनी सर यांच्यासोबत. ऐकत रहा 93.5 रेड एफएम, माझ्या म्हणजे ज्योती सोबत बचाते रहा. सचिन सर आता आम्हाला सांगा की किडनी आजारांची जी लक्षणं असतात ती नेमकी काय असतात? किडनी आजारांची विविध लक्षणे असतात. साधारणतः हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवी कमी किंवा जास्त होणे, लघवीच्या रंगात बदल होणे ही किडनी आजाराची काही लक्षणे आहेत. पण शिवाय चाळखी मळमळ होणे, जेवण कमी जाणे, कमजोरी येणे, कामात लक्षणं लागणे, दम लागणे, संपूर्ण अंगावर खाज येणे, शुद्ध कमी होणे, झटके येणे, मधुमेही रुग्णांची साखर कमी होणे अशी विविध लक्षणे किडनी आजारांची असतात. या ठिकाणी आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही सर्व लक्षणे प्रत्येक पेशंटमध्ये नसतात. उदाहरणार्थ बऱ्याच रुग्णांमध्ये मळमळ होणे किंवा जेवण कमी होणे हे एकटेच लक्षणं असतात. असे पेशंट बरेचदा ऍसिडिटी किंवा पांढरा कावीळ या नावाखाली आपला उपचार कित्येक महिने चालू ठेवतात आणि नंतर त्यांना किडनी आजार आहे असं निदर्शनास येतं. हे आवर्जून मी हे सांगू इच्छितो की लघवी चांगली होणे म्हणजे किडनी सुदृढ आहे याची काही खात्री नाही. म्हणजे लघवी चांगली असताना सुद्धा आपल्याला किडनी आजार होऊ शकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, कारण की किडनी आजाराची लक्षणे विविध आहेत जशी मी ऑलरेडी सांगितली. तर आता आम्हाला सांगा की किडनी आजारांचे निदान कसे होते? येस, आपण जे काही चर्चा केल्या या लक्षणांपैकी काही लक्षणे जर आपल्याला आढळत असतील तर आपण किडनी आजारांच्या संबंधित तपासण्या करायला पाहिजे. प्राथमिक तपासण्या ह्या सहजपणे उपलब्ध असतात व कमी खर्चाच्या आहेत. 3 महत्वाच्या तपासण्या आहेत: रक्तामधील क्रिएटिनिनचे प्रमाण बघणे, लघवीची तपासणी करणे व पोटाची सोनोग्राफी करणे. या तीनही तपासण्यांचे रिपोर्ट जर नॉर्मल असतील तर किडनी आजार असण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येते. पण जर या तपासण्यामध्ये काही गडबड आढळली तर आपल्याला पुढील तपासण्या करण्याची गरज पडते. या तपासण्यामध्ये काही रक्त तपासण्या, लघवीच्या तपासण्या, किडनी बायोप्सी नावाची टेस्ट, किडनीचा सिटी स्कॅन, जीएफआर स्कॅन अशा विविध प्रकारच्या आवश्यकतेनुसार करायच्या तपासण्या असतात. आपण याआधीच बघितलं आहे की तात्पुरते किडनीचे आजार जर लवकर निदर्शनास आले तर ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. याच्यासाठी आपण योग्य वेळी तपासण्या करणे फार महत्वाचे आहे. याच्यात एक आपला एक स्क्रीनिंगचा कन्सेप्ट आहे, म्हणजे किडनी आजार असो किंवा कोणताही आजार असो जेव्हा लक्षणांनी त्याचं निदान होतं त्यावेळी बरेचदा हे आजार वाढलेले असतात. तर लक्षणे यायच्या आधीच आपण जर स्वतःची स्क्रीनिंग करून घेतली, विशेष करून जे हाय रिस्क ग्रुप आहे जसं मी सांगितलं की मधुमेही रुग्ण आहेत ज्यांना किडनी आजार होऊ शकतो, तर त्यांच्यात एक मायक्रो अल्ब्युमिन नावाची टेस्ट असते, किंवा ब्लड प्रेशरचे रुग्ण आहेत किंवा ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी योग्य वेळी त्याचा उपचार करणे हे महत्वाचं असतं. तर अशा प्रकारच्या लोकांनी स्वतःची स्क्रीनिंग म्हणजे काहीही त्रास नसतो
असता स्वतःहून किडनी संबंधी तपासण्या करून घेणे हे फार फायद्याचं ठरू शकतं. सचिन सर, मला सांगा की मेडिकवर हॉस्पिटलची स्पेशालिटी काय आहे आणि कोणकोणत्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत? मी जसं सांगितलं की मी गेली 11 वर्ष इथे विविध रुग्णालयांच्या माध्यमातून किडनी आजार निदान उपचार या क्षेत्रात काम करत आहे. मला इथे सांगण्यात आनंद होतो की किडनी उपचारासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत जवळपास त्या सर्व उपचार पद्धती मेडिकवर हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या भागातील रुग्णांना उपलब्ध होतील. शिवाय हे सर्व उपचार आंतरराष्ट्रीय उपचार म्हटलं तर खर्चाचा एक प्रश्न असतो, तर हे सर्व उपचार एका रिझनेबल चार्जेसमध्ये सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले नाही पाहिजे अशा प्रकारची मेडिकल हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटची पॉलिसी आहे. अत्याधुनिक उपकरणे, त्यांना चालवण्यासाठी लागणारे उत्तम कामगार व प्रसन्न वातावरण हे महत्वाचे नाविन्य ठरणार. उदाहरणार्थ आमचे डायलिसिसचे जे रुग्ण असतात, ज्यांना नियमित डायलिसिस लागतं, ते 4 तासासाठी मशीनला जोडलेले असतात. त्या काळात त्यांचा वेळ सहजपणे निघावा यासाठी प्रत्येक पेशंटला एक वेगळा टीव्ही सेट व हेडसेट याची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि हे सर्व वाजवी दरात आपण डिलिव्हर करणार आहोत. तर आणि याशिवाय इतर विभागांमध्ये सर्व विभागांमध्ये चांगले कन्सल्टंट, चांगले डॉक्टर, चांगला टेक्निकल स्टाफ आणि अत्याधुनिक उपकरणे, प्रसन्न वातावरण हे आपल्याला सगळं जेव्हा आपण मेडिकल हॉस्पिटलला प्रत्यक्षात भेट देऊ तेव्हाच लक्षात येईल. बरोबर, थँक्यू सो मच सर की तुम्ही आमच्याशी बोललात आणि मेडिकल हॉस्पिटलची माहिती आम्हाला दिली. थँक्यू सो मच. थँक्यू. गुड डे.